श्री स्वामी समर्थ मी प्रांजली। आज आहे 8 तारीख कार्तिकी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्याचसोबत आहे खग्रास चंद्रग्रहण। हे जे चंद्रग्रहण आहे ते सूर्योदयापासून ते सायंकाळी 6:19 आहे। तर या ग्रहण कालावधीमध्ये वृद्ध महिला असतील म्हणजे आजी आजोबा आपले ते वृद्ध मंडळी असतील, प्रेग्नंट स्त्रिया असतील, लहान मुलं असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्वांनी काय नियम पाळायचे, काय खायचं, काय नाही याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं बघा, खूप जणांनी हे विचारलं की आपल्याला जो पौर्णिमेचा उपवास आहे, बरेच जण पौर्णिमेला उपवास पकडतात, तर पौर्णिमेचा उपवास कधी करायचा आहे? तर तो आपल्याला आजच करायचा आहे, कारण जी पौर्णिमा सूर्याने बघितलेली असते ती पौर्णिमा आपण मानतो। तर आज बघा, चंद्रग्रहण जरी असलं तर काल सायंकाळी 4:15 म्हणजे 4:15 पौर्णिमेला सुरुवात झाली, कार्तिकी पौर्णिमेला ती आज सायंकाळी 4:31 पौर्णिमा संपणार आहे। मग सूर्याने बघितलेली कार्तिकी पौर्णिमा कोणती आहे? आजची, म्हणजे 8 तारखेची। तर मग पौर्णिमेचा जे उपवास पकडतात त्यांनी आज 8 तारखेला म्हणजे चंद्रग्रहणाच्या दिवशी उपवास पकडायचा आहे। आता सर्वात महत्त्वाचं, मग हे जे चंद्रग्रहण आहे ते सूर्योदयापासून आहे ते सायंकाळपर्यंत आहे, मग जेवण कधी करायचं? आपल्याला जेवण वगैरे सगळं सकाळी 11:00 करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सगळं जे काही अन्न असेल, पाणी असेल, त्या सर्वांवर आपल्याला तुळशीपत्र टाकून ठेवायचं आहे। आता आपलं जे चंद्रग्रहण आहे ते सायंकाळी 6:19 संपणार आहे, सूर्योदयापासून तर सुरू झालेलं आहे। मग देवपूजा कधी करायची? तर देवपूजा जी आहे ती संध्याकाळी आपल्याला 6:20 आपल्याला स्नान करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत, त्या टाकून आपल्याला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे। देवपूजा झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपलं जे संपूर्ण घर आहे या संपूर्ण घरामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून किंवा थोडंसं गोमूत्र टाकून हे पाणी पूर्ण आपल्या घरामध्ये स्प्रिंकल करायचं आहे। त्यानंतर आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे। सर्वप्रथम देवाला नैवेद्य दाखवणं, देवपूजा करणं, घरामध्ये पाणी स्प्रिंकल करणं आंघोळ झाल्यानंतर, आणि त्यानंतर स्वयंपाक करून आपल्याला जेवण करायचं आहे। तर बघा, आपल्याला काय होतं की बऱ्याच जणांना नजर लागते, नजर बाधा, नजर दोष अशा बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच जणांना सतत अपयश येतं, अगदी म्हणजे आपण म्हणतो ना तोंडाजवळ आलेला घास तो निसटल्या जातो। नोकरी असेल, बिझनेस असेल, त्यामध्ये अपयश येतं, नवरा बायकोंची सतत म्हणजे कटकटी होतात, जी मुलं ऐकत नाहीत, खूप हट्टी आहेत, तसं तर मग आपल्या घरातील प्रत्येकानेच किंवा स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीला खूप ॲग्रेसिव्ह असेल, खूप म्हणजे तुम्हाला जी गोष्ट नको वाटती ती गोष्ट करत असेल, तर हे सूर्यग्रहण झाल्याच्या नंतर आपल्याला त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं अगदी 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे। तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर ते पण 2 थेंब टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मीठ, जे समुद्री मीठ आहे म्हणजे ज्याला आपण खडे मीठ म्हणतो, ते खडे मीठ त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे। कारण ग्रहणानंतर हे जर या 3 वस्तू टाकून आपण त्या पाण्याने स्नान केलं तर आपली जी ऑरा आहे ती क्लीन होते, आपल्या आजूबा अवतीभोवती जी काही निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्हिटीचा थर आहे तो दूर जाण्यास, नष्ट होण्यास मदत होते। आणि बऱ्याच वेळेला बघा आपल्याला आळस येतो, कोणतंही काम करावं असं वाटत नाही, सतत डोकं जड पडल्यासारखं वाटतं, अंग जड पडल्यासारखं वाटतं, झोप लागत नाही, सतत डोक्यात विचार असतात तेही निगेटिव्ह, तर अशावेळी या 3 गोष्टी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि त्या पाण्याने स्नान करायचं, तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल। अगदी इन्स्टंट तुम्हाला हलकं झाल्यासारखं वाटेल की एखादं काहीतरी माझ्या अंगावर बोझ होतं आणि ते ओझं उतरलं आहे असा तुम्हाला स्वतःला अनुभव होईल। त्यामुळे या दिवशी चंद्रग्रहण झाल्यानंतर 6:20 स्नान करताना ज्या व्यक्तीला असा काही प्रॉब्लेम आहे त्या स्पेसिफिक व्यक्तीला किंवा आपल्या घरातील सर्वांनी या 3 गोष्टी, गोमूत्र असेल, गंगाजल असेल आणि खडे मीठ असेल, हे टाकून स्नान करायचं आहे।
आणि या ग्रहण काळामध्ये तर काय सेवा करायच्या, हे काय करायचं, हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता आणि तशा पद्धतीने या ग्रहण काळामध्ये सेवा करू शकता. जसं की स्वामी चरित्र सारामृतचा पाठ असेल, परत दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, तुम्ही जोही कोणता मंत्र स्तोत्र तुम्हाला सिद्ध करायचा आहे, किंवा तुम्ही डे टू डे लाईफमध्ये तुम्ही म्हणता बोलता त्याची जी म्हणजे शक्ती आहे जी तुम्हाला वाढवायची आहे, त्या मंत्रा स्तोत्राचं पठण तुम्ही 101 माळी असेल 1 माळ म्हणजे 108 वेळा तो मंत्र बोलायचा आहे. आणि पाठ करायचे झालं तर तुम्ही 1 पाठ 3 पाठ असे पाठ करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या ग्रहण काळामध्ये जे काही आहे ते सेवा करायचे आहेत आपल्याला हवे त्या. आणि ग्रहणानंतर स्नान झाल्यानंतर आपल्या घरामध्ये पाणी स्प्रिंकल करायचं आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, आणि स्नान करून त्यानंतर देवपूजा करून नैवेद्य दाखवून आपण जेवण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.